नमस्कार मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी, कठोर निर्बंध लागू, आज मध्यरात्रीपासून संपूर्ण बंद। मित्रांनो, आताच काही मिनिटांपूर्वीची ताजी ब्रेकिंग न्यूज आहे। मित्रांनो, आता यामध्ये नवीन नियमावली लागू, म्हणजेच की नवीन नियम काय असणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहता परंतु व्हिडिओला लाईक करीत नाहीत, त्यामुळे सर्वात पहिले व्हिडिओला लाईक करा। तर चला मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी आपण सुरू करूयात। तर मित्रांनो, राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारकडून अखेर कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत। त्यानुसार किराणा दुकाने, बेकरी, भाजीपाला, फळ विक्री, चिकन मटन विक्रींचे दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरू ठेवता येणार आहेत। त्यानुसार सर्व लॉकडाऊनच्या नियमानुसार सर्व दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत। आता या निर्णयामुळे व्यापारी वर्गात काय पडसाद उमटणार आहे हे पाहावे लागेल। त्यानंतर मित्रांनो, नवीन नियमानुसार किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरू राहणार असली तरी होम डिलिव्हरी करण्यासाठी रात्री 8 पर्यंत मुदत देण्यात आली आहे। म्हणजेच मित्रांनो, त्यामुळे ग्राहकांना फोनवरून संपर्क साधून रात्री 8 पर्यंत दुकानातून सामान घरी मागू शकतात। तसेच नवीन नियमानुसार रेशनिंगच्या दुकानावरही 7 ते 11 ची वेळ मर्यादित घालून देण्यात आली आहे। आता सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजेच नवीन नियमानुसार काय सुरू असणार, काय बंद असणार याची माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, किराणा दुकान, भाजीपाला, फळ विक्री, दूध विक्री म्हणजेच की दूध विक्रीचे डेअरी, त्याचबरोबर चिकन मटन, मासे विक्री, खाजगी वाहनांसाठी पेट्रोल पंप, कृषी संबंधित सेवा, पशुखाद्यांची विक्री करणारी दुकाने सकाळी 7 ते 11 याच वेळेत खुली राहतील। नव्या नियमानुसार धार्मिक स्थळ, आठवडी बाजार, दारूची दुकाने, सर्व खाजगी कार्यालय, सलून, ब्युटी पार्लर, चहाची टपरी, स्टेडियम, मैदान, त्याचबरोबर सिनेमागृह, नाट्यगृह, कोचिंग क्लासेस पूर्णतः बंद राहतील। मित्रांनो, अशा प्रकारे ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। त्यामुळे मित्रांनो, सर्वात पहिले आपल्या चॅनलवर आपण अपडेट देत आहोत। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ इतरांपर्यंत आपण थोडासा वेळ काढून सर्वात पहिले शेअर करा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आणि तुम्ही माझे सर्व व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत पाहता, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।